प्रभूचा सर्व ग्रामस्थांना उपस्थित प्रमुख मान्यवरांना चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आदरणीय सांगली साहेबांना भरभरून मतदान केलं. सांगली साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अमरदासांनी बोलताना सांगितलं की आपल्याला ज्या मुलांनी स्वप्न पाहिजे असतील अधिकारी बनायचे, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंडियाची सामर्थ्य आहे. जिजाऊ संस्था आपल्या सोबत गंभीरपणे उभी राहणार आहे. खरं तर स्वातंत्र्याचे 78 वर्ष होऊन गेले, मात्र आजही आपला शहापूर तालुका अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. मग तो पिण्याच्या पाण्यासाठी बरोबर भटकत असणारा आपला शहापूर तालुक्यातील समाजवाद आम्ही जवळून अनुभवलाय. आरोग्य व्यवस्था किलकिली झालेली आहे, त्यावर तुम्हाला काही पडले नाही. माता भगिनींना उपचारासाठी दर्जेदार रुग्णालय आहेत, हॉस्पिटल आहेत, पण त्या ठिकाणी योग्य सुविधा नाहीये. कितीतरी वेळेला तुमच्या बालासाहेब ती माता भगिनी मृत्युमुखी पडताना आम्ही जवळून अनुभवलेली पाहिली आहे. खरं तर त्यांचं दुःख पाहत असताना खूप वेदना होतात की कोणत्या समाजामध्ये आपण जन्माला आलो आणि कोणत्या राजकारण्यांना आपण अनेक वर्षांपासून निवडून देतोय. खरं तर ज्यांना आपण मतदान देत असतोय ते मतदान दिल्यानंतर ते आपल्याकडे ढोलकून सुद्धा पाहत नाही. ही परिस्थिती मागील अनेक वर्षांपासून आपण अनुभवतोय. निवडणूक झाली, निवडणुकीच्या आधी 10-12 दिवस प्रचारासाठी वेगवेगळ्या पक्षांचे नेते आपल्या गावातील पुढारी दारोदारी मतदान मागण्यासाठी आपल्याकडे फिरत असतात. मात्र जशी निवडणूक होते त्या निवडणुकीच्या नंतर पुन्हा निवडणूक आल्यानंतरच ते नेते येत असतात. आता पुन्हा एकदा विधानसभेचे वारे व्हायला लागलेले आहेत. पुन्हा एकदा नेत्यांच्या गाड्या आपल्या गावापर्यंत येतील. मात्र आपल्या गावातील मुलांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. आपल्या गावातील माता भगिनींना दर्जेदार आरोग्य व्यवस्था भेटली पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांना शेतीसाठी किंवा पाण्यासाठी चांगलं पाणी भेटलं पाहिजे. ज्या भौतिक सुविधा आहेत त्या आपल्या ग्रामस्थांना उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी कोणतेच नेते प्रयत्न करताना दिसत नाही. खर तर या नेत्यांना आता तुम्ही धडा शिकवायला पाहिजे. जसं लोकसभा निवडणुकीमध्ये असंख्य गाव पाड्यांनी एकत्रित येऊन आदरणीय सांबळे साहेबांना भरभरून मतदान केलं, तशाच पद्धतीचा याही निवडणुकीमध्ये आदरणीय सांबळे साहेब चांगला चेहरा देतील. त्या चेहऱ्याच्या पाठीमागे तुम्ही भरभरून मतदान करा. आणि आपल्या शहापूर तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपली मुलं शिकवली पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागातून जे लोकप्रतिनिधी निवडून देतोय आपण ते चांगले निवडून दिले पाहिजेत अशी आशा व्यक्त करतोय. तुम्हा सर्व ग्रामस्थांना सर्व विद्यार्थ्यांना पुढे वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिलीच्या मुलांनी उभं राहायचे एकेकाने संदीप आहे ना बेटा.